आणि आता एक महत्त्वाची बातमी. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की काँग्रेसचं चिंतन शिबिर आता उदयपूरमध्ये सुरू आहे. या चिंतन शिबिरात काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा मुद्दा हा चर्चेला आला. सक्रिय असणाऱ्या नेत्याकडे अध्यक्षपद देण्यात यायला हवं अशी बैठकीत चर्चा झाली आणि राहुल गांधी यांच्या नावाचाही काही नेत्यांकडून पुनरुच्चार झाला. या अख्ख्या बैठकीवर किंबहुना त्यातल्या प्रक्रियेवर माझा सहकारी आणि आमचा दिल्ली प्रतिनिधी प्रशांत कदम सातत्यानं लक्ष ठेवून होता आणि या संदर्भात आपण प्रशांतकडनं अधिक माहिती घ्यायची. प्रशांत आपल्या समवेत दूरध्वनीवरनं. प्रशांत, काय माहिती आहे सविस्तर या संदर्भात? विजय, एकतर 2013 नंतर म्हणजे जवळपास 9 वर्षानंतर काँग्रेसचं चिंतन शिबिर होतंय. संघटनात्मक बांधणी, 2024 निवडणुका हा सगळा अजेंडा आहे आणि साहजिकपैकी जर हे विषय असतील तर त्याच्यामध्ये आपसुकच अध्यक्षपदाचा मुद्दा पण येणार आणि त्याच दृष्टीनं ही चर्चा पण होताना दिसतीये. कारण 2019 लोकसभा निवडणूक हरल्यानंतर गेल्या जवळपास 3 वर्षांपासून काँग्रेसचं अध्यक्षपद जे आहे ते हंगामी एक प्रकारचं आहे आणि सोनिया गांधी प्रकृती अस्वास्थ्यामुळे जरी सार्वजनिक जीवनामध्ये फारशा नसल्या तरी त्यांच्याकडे हे अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं काँग्रेस नेत्यांनी या शिबिरामध्ये ही मागणी केलेली आहे की कायम सक्रिय असलेल्या नेत्याकडे हे अध्यक्षपद आता जायला हवं आणि काँग्रेसची जी एक रीत आहे त्यानुसार काहींनी लगेचच गांधी कुटुंबातल्या नावाचा सुद्धा आग्रह धरला आणि राहुल गांधींनी पुन्हा एकदा अध्यक्षपद स्वीकारलं पाहिजे अशी सुद्धा मागणी केलेली आहे. अजून 2 दिवस हे अधिवेशन चालणार आहे. पुढच्या 2 दिवसात अजून काय घडामोडी होत आहेत आणि अध्यक्षपदाबद्दल काही तोडगा अंतिम निघतोय का, निर्णय होतोय का, हे आपल्याला पाहावं लागेल. धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीबद्दल. म्हणेल दरम्यान या चिंतन शिबिरात आज आणखी काय घडलं आपण तेही पाहूयात. उदयपूरमध्ये सुरू झालेल्या काँग्रेसच्या 3 दिवसांच्या शिबिरात पहिल्याच दिवशी 2 महत्वाच्या घोषणा झाल्यात. एक कुटुंब एक तिकीट या धोरणावरती काँग्रेस यापुढे काम करणार असल्याचं सांगितलं गेलंय. अर्थात एखाद्या पक्षातल्या दुसऱ्या व्यक्तीला जर तिकीट हवं असेल तर त्यानं किमान 5 वर्ष आधी संघटनेत काम केलेलं असलं पाहिजे असा अपवाद मात्र केला जाणार आहे. एक वन फॅमिली वन टिकेट की हमारी चर्चा हुई है और उसके अंदर एक जो कंसेंसस बन रहा है वो कंसेंसस ये बन रहा है कि वन फॅमिली वन टिकेट होना चाहिए और इसमें एक्सेप्शन तभी हो जबकि फॅमिली का दूसरा आदमी 5 साल पार्टी के लिए कम से कम अलग से काम कर रहा हो. कूलिंग पीरियड और जो है अपने जो पोस्ट के ऊपर है उसके ऊपर भी जो चर्चा है वो ये है कि कोई भी व्यक्ति किसी भी पोस्ट के ऊपर 5 वर्ष से ज्यादा ना रहे और अगर उसको 5 वर्ष से ज्यादा रहना है तो कम से कम 3 वर्ष का कूलिंग पीरियड उसको रहे और फिर उसके बाद में वो वापस उस पद के ऊपर आए. 3 दिवसांच्या या नवसंकल्प शिबिराची सुरुवात झाली ती काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या ओपनिंग रिमार्कनं. सध्याचं पक्षासाठी संकट हे खूप असाधारण आहे पण असाधारण संकटाचा सामना हा असाधारण पद्धतीनंच करावा लागेल असं सोनिया गांधी भाषणात म्हणाल्या आणि It means keeping the country in a state of permanent polarization. Compelling people to live in a constant state of fear and insecurity. It means viciously targeting, victimizing, and often brutalizing minorities. काँग्रेसने या 3 दिवसांच्या शिबिराचं नाव ठेवलेलं आहे नवसंकल्प शिबिर. अर्थात नावातून चिंतन जे आहे ते वगळण्यात आलेलं आहे. एका काँग्रेसच्या खासगी नेत्यानं अशी सुद्धा कमेंट केली की कदाचित नाव चिंतन शिबिर असं ठेवलं असतं तर मागच्या निवडणुकीतल्या पराभवाची चिंता किंवा त्याच्या संदर्भात जबाबदारी कोणाची असे प्रश्न उठले असते आणि त्यामुळं हे नावातलं चिंतन जे आहे ते हटवून नवसंकल्पाचं नाव करण्यात आलं. या नवसंकल्प शिबिरासाठी काँग्रेसनं देशभरातून 400 नेते आणि पदाधिकाऱ्यांना आमंत्रण दिलं होतं पण दोघांच्या अनुपस्थितीची खूप चर्चा झाली. एकतर ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांची आणि दुसरं म्हणजे युवा नेता हार्दिक पटेल. कपिल सिब्बल हे G23 गटातले नेते आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून ते पक्षाच्या एकूणच कार्यरचनेबद्दल खूप उघडपणे जाहीर नाराजी व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे
गुजरात निवडणुका तोंडावरती असतानाच हार्दिक पटेलच्या नाराजीची सुद्धा खूप चर्चा सुरू आहे. तर या वेगवेगळ्या कारणांमुळे काँग्रेसचं उदयपूरमधलं नवसंकल्प शिबिर हे चर्चेमध्ये आहे. याच्या आधी 1998, 2003, 2013 काँग्रेसचं चिंतन शिबिर झालेलं होतं. 2013 चिंतन शिबिर हे सुद्धा राजस्थानमधल्या जयपूरमध्ये झालेलं होतं आणि याच शिबिरामध्ये राहुल गांधींना उपाध्यक्ष करण्याची सगळी विनंती जी आहे ती काँग्रेस नेत्यांनी केलेली होती. आता 2014 या शिबिरातून काँग्रेस नेते आणि काँग्रेस पक्ष नेमकं काय घेऊन पुढे जातो आणि 2024 तयारीसाठी कसा तयार होतो हे पाहावं लागेल. कॅमेरामॅन वेद पांडेसह प्रशांत कदम, ABP माझा, उदयपूर. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.